Hello students, I am Gatkul sir. Today we are going to learn parts of speech. There are 8 parts of speech. Those are noun, pronoun, verb, adverb, adjective, preposition, conjunction, interjection. First of all, we learn about the noun, a word which indicates a name of a person, place, animal, bird, thing or material is called a noun. व्यक्तीच्या, वस्तूच्या, पदार्थाच्या, ठिकाणाच्या, पक्ष्याच्या, प्राण्याच्या नावास नाम असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, राम, गीता, पुणे, मुंबई, लायन, पिकॉक, चेअर, टेबल, स्पॅरो, मिल्क, वॉटर, एक्सेट्रा. अँड द सेकंड इज प्रोनाऊन, सर्वनाम. अ वर्ड विच इज यूज्ड इन्स्टेड ऑफ नाउन इज कॉल्ड प्रोनाऊन. नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दास सर्वनाम असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, आई, वी, यू, यू, ही, सी, it, they, etc. Number 3 is verb, means kriyapad. A word which indicates an action of the subject into the sentence is called verb. वाक्यातील क्रियादर्शक शब्दास क्रियापद असे म्हणतात. For example, do, does, did, am, is, are, was, where, write, read, eat, drink. Number 4, adverb, kriya visheshan. The words which are telling more about the verbs or adjectives or some other adverbs are called adverbs. जे शब्द क्रियापदाबद्दल किंवा विशेषणाबद्दल किंवा काही वेळेस क्रियाविशेषणाबद्दल अधिक माहिती सांगतात त्यांना क्रियाविशेषण असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, फास्ट, व्हेरी मच, सो, टू, सर्टनली, स्लोली, एक्सेट्रा. अँड पार्ट्स ऑफ स्पीच नंबर 5 इज अन ऍडजेक्टिव, विशेषण. अ वर्ड विच क्वालिफाइज नाउन ऑर प्रोनाउन और डिस्क्राइब्स नाउन ऑर प्रोनाउन इज कॉल्ड एन एडजेक्टिव. नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास किंवा नामाचे किंवा सर्वनामाचे वर्णन करणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, स्मार्ट, ब्युटिफुल, स्मॉल, बिग, क्लेवर, डल, बिग, एक्सेट्रा. अँड नंबर 6 इज प्रीपोजिशन. प्रीपोजिशन, शब्दयोगी अव्यय. अ वर्ड विच इज यूज टू शो रिलेशन बिटवीन नाउन और प्रोनाउन इज कॉल्ड प्रीपोजिशन. प्रीपोजिशनल वर्ड्स आर यूज्ड बिफोर नाउन और प्रोनाउन. दोन नामे किंवा सर्वनामे यांच्यामधील संबंध दर्शवणाऱ्या शब्दास शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, इन, ऑन, विथ, बाय, ऑफ, फॉर, अपॉन, अंडर, बिलो, सिन्स, अमॉंग, ड्यूरिंग, एक्सेट्रा. अँड नंबर 7 इज कंजंक्शन, उभयानवी अव्यय. A word which connects two words or two sentences is called conjunction. दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या शब्दास उभयानवी अव्यय असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, and, or, but, if, as soon as, unless, because, whether, etc. And last parts of speech is इंटरजेक्शन, केवल प्रयोगी अव्यय.
द वर्ड विच एक्सप्रेस द सडन फीलिंग्स और द इमोशंस फॉर एग्जाम्पल हैप्पीनेस सॉरो सरप्राइज फियर एक्सेट्रा आर कॉल्ड इंटरजेक्शन व्यक्तीच्या मनात अचानक निर्माण होणाऱ्या भावना उदाहरणार्थ आनंद दुःख आश्चर्य भीती इत्यादी भावना अचानक निर्माण होणाऱ्या भावनांना केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात फॉर एक्झाम्पल ओ आउच हॅलो ए हुर्रे एक्सेट्रा थँक्यू